जाणीवपूर्वक भाजपाकडून एक महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आहे. अगदी म्हणजे तंबाखू चोळत चोळत सुद्धा काही जण जेव्हा आता सांगतायत की नाही नाही त्यांचं आम्ही स्वागतच करायला तयार आहोत, अब तेरा क्या होगा कालिया असं म्हणत आता शिंदे गटातल्या आमदारांची मात्र नक्की काळजी वाटते. राज्यातल्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर कसं पाहता येईल इकडे, कारण की दादाचा जो पक्ष चिन्ह होतं ते देखील त्यांनी ट्विटरवरून हटवलेलं आहे आता. नाही नाही, हे ज्या काही पद्धतीने सगळं राजकारण चाललेलं आहे, मला असं वाटतं की जाणीवपूर्वक भाजपाकडून एक महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आहे. वज्रमूठ सभा आणि एकूण सभांना वाढता प्रतिसाद पाहता मुद्दाम काहीतरी खोड काढणे अशा प्रकारे ही भाजपची कार्यपद्धती चालू आहे. पण याच्यात गमतीदार आणि विसंगती दाखवणारी गोष्ट ही आहे की कालपर्यंत शिंदे गटाकडची माणसं जी असं सांगत होती की राष्ट्रवादीसोबतची युती ही अनैसर्गिक युती होती किंवा त्यामुळे हिंदुत्व धोक्यात येत होते, त्यांचीच काही माणसं अगदी म्हणजे तंबाखू चोळत चोळत सुद्धा काही जण जेव्हा आता सांगतायत की नाही नाही त्यांचं आम्ही स्वागतच करायला तयार आहोत, तेव्हा त्यांचं बेगडी हिंदुत्व तर उघड पडतच आहे पण त्याच वेळेला सत्तेसाठी ते कुणासोबतही बसू शकतात हेही चित्र समोर येत आहे. मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे दादांनी तर सकाळीच त्यांची भूमिका जाहीर केली आहे त्याच्यामुळे दादांच्याबद्दल काही बोलायचं कारणच नाही, पण या सगळ्यांमध्ये अब तेरा क्या होगा कालिया असं म्हणत आता शिंदे गटातल्या आमदारांची मात्र नक्की काळजी वाटते. कोर्टाचा निकाल येण्याआधी हे भाजपचा बी प्लॅन असल्याचं देखील म्हटलं जात आहे. नाही, भाजपचा बी असू शकतो, सी असू शकतो, डी असू शकतो, त्यांच्याकडे दे हॅव लॉट ऑफ प्लॅन. पण आम्ही वारंवार सांगतो आहे आमच्याकडे असं ए बी सी असा काही प्लॅन नसतो. आमचं ओपन किचन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठामपणे ठरवलेले आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या मुजोरीविरुद्ध, दमन यंत्रणेविरुद्ध, हिटलरशाहीविरुद्ध लढणे क्रमप्राप्त आहे. आणि आत्ता माझ्यासाठी काय महत्त्वाचा विषय असेल तर ज्या पद्धतीने खारघरमध्ये मृतांचा आकडा वाढत गेलेला आहे तर ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे. जर दादांचा प्रवेश भाजप